आता संघर्षाची कहाणी, पतीचं निधन झालंय अशा परिस्थितीत तीन पोरी पदरात. त्यातली नंदिता तर जेमतेम 2 वर्षाची, पण तिच्या आईनं तिन्ही मुलींना खंबीरपणानं शिकवलं, वाढवलं. नंदितानंही आईच्या कष्टाचं सोनं केलं. सांगलीत राहणारी नंदिता पवार, हुशार मुलगी अशी तिची ओळख. नंदितानं 10वीच्या परीक्षेत तब्बल 99.20% मिळवले. नंदिताच्या वडिलांचं 2006 साली निधन झालं. नंदिता तेव्हा फक्त 2 वर्षांची होती. तीनही मुलींची जबाबदारी आईवर पडली. नंदिताच्या आईनं पतीचा चहाचा व्यवसाय सुरू ठेवला. घरोघरी जाऊन त्या चहा विकायच्या. पोटाला चिमटे काढून तीनही मुलींना शिकवलं. नंदितानं 10वीत 99% मिळवत आईच्या कष्टाचं सोनं केलंय. म्हणजे त्यांचा पाया वगैरे मी चांगला केला होता का, तर मला शिकायला मिळालं नव्हतं. त्यामुळे म्हटलं मुलींना शिकवून, म्हणजे शिकवायचं असं मी ठरवलंच होतं. पाया वगैरे चांगला त्यांचा तयार केला. पण अचानक असं संकट आल्यामुळे नुसतं शिकून म्हणजे हुशार असून तर काय उपयोग आहे. क्लासची फी म्हणा किंवा शाळेची फी भरायलाच पाहिजे ना. मग थोडंफार माझ्या बहिणीनं वगैरे सपोर्ट केला. आता तिची इच्छा आहे CA वगैरे व्हायची इच्छा आहे तिची, तर थोडंफार आम्हाला मिळालं तर बरं होईल असं वाटते. नंदिताला ह्याच वर्षी शाळेकडून अष्टपैलूचा किताब मिळाला. नंदिता उत्तम सायकलपटू आहे, त्याचबरोबर नाटक आणि नृत्य प्रकारातही ती पारंगत आहे. मेन म्हणजे शाळेतल्या सगळ्या शिक्षकांनी मला खरंच खूप छान सपोर्ट केला. आणि आत्ता जे मला मार्क्स मिळाले आहेत त्यापैकी माझे जे 3% ते सायकलिंगचे आहेत. आणि राज्यस्तरीयला माझा 5वा क्रमांक बसला. आणि पण 3च क्रमांक घेतात पुढच्या नॅशनलसाठी. आणि सायकल म्हणजे सायकल परिस्थिती नसल्यामुळं मी सायकल पण गिअरची घेऊ शकले नाही, त्यामुळे माझा 5वा नंबर बसला. पण त्यामुळे मला त्याचे 3% 10वीच्या बोर्डच्या परीक्षेत मिळाले. तिचं यश हे आम्हाला अभिमानास्पद आहे. आदर्श विद्यार्थिनीसाठी उत्तीर्ण होत असताना परीक्षासुद्धा तिनं खडतर प्रयत्न केलेले आहेत. अष्टपैलू विद्यार्थिनी आहेच. सांस्कृतिक, कला आणि क्रीडा या तिन्ही प्रकारामध्ये तिनं उज्ज्वल असं यश मिळवलेलं आहे. नंदिताला पुढे वाणिज्य शाखेत शिक्षण घ्यायचंय. तिला CA व्हायचंय. तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. नंदिताला मदत करण्यासाठी पुढे या. तिची स्वप्न पूर्ण करायला मदत करूया. रवींद्र कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सांगली. परिस्थितीशी झगडून बिकट वाट दिसत असतानाही ज्यांनी संघर्ष करून अभ्यास केला आणि 10वीला उत्तम गुण मिळवले अशा विद्यार्थ्यांच्या संघर्ष कहाण्या आम्ही रोज दाखवतोय. या गुणवंतांमध्ये जिद्द आहे, काहीतरी करून दाखवण्याची ताकद आहे. अशा गुणवंतांच्या पाठीशी आपण उभं राहायलाच हवं. थोडीशी सामाजिक बांधिलकी आपणही जपायला हवी. त्यासाठीच पुढे या. या गुणवंतांना सढळ हाताने मदत करा, त्यांची स्वप्न पूर्ण करा. या गुणवंतांना तुम्ही बघा मदत करू शकता. अभिजित चव्हाण सातारा, अश्विनी पाडावे पिंपरी चिंचवड, राणी जायबाय. लक्ष्मी बकाल औरंगाबाद, साक्षी गावडे घाटकोपर, सायली सरवर्दे तुर्वे नवी मुंबई. तर नंदिता पवारजीची कहाणी आत्ताच आपण पाहिली, ती सांगली जिल्ह्यातील आहे. या गुणवंतांना तुम्ही कशी मदत करू शकता ते पाहूया. गुणवंतांच्या संघर्षाला Zee 24 तासचा मदतीचा हात. या गुणवंतांना मदत करण्यासाठी पुढे या. संपर्क करा 02-2-71-05-50-26. आमचा पत्ता Zee 24 तास, 14वा मजला, A Wing, मॅरेथॉन टॉवर, लोअर परळ, मुंबई 400013. ईमेल ID hvisaath@gmail.com. संघर्षाला हवी साथ. Zee 24 तास, रहा एक पाऊल पुढे.